पावसामुळे मनमाडच्या डोंगर रांगा बहरलेल्या आहेत. गिर्यारोहक पर्यटकांची पावलं या ठिकाणी बळू लागलेली आहे. तर अंकाई किल्ल्यावर ट्रेकिंग संस्कृती रूढ होतीये. ट्रेकिंगसाठी गिर्यारोहकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि सतत पाऊस पडत असल्यानं मनमाडच्या या डोंगर रांगा बहरल्याचं दिसतंय. दरम्यान त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. तर गिर्यारोहक पर्यटकांची पावलं या डोंगर रांगांकडे बळू लागलेली आहे. अंकाई किल्ल्यावर ट्रेकिंग संस्कृती रूढ होताना दिसतीये. या ठिकाणी जो मनमाड परिसर आहे सातमाळा डोंगर रांगांनी भरलेला आहे. गोरक्षनाथ, त्याच्यानंतर मेसना किल्ला, कात्रवाडीचा किल्ला, गोरक्षनाथ आणि अनकाई टनकाई, अनकाई टनकाई तर प्रसिद्ध आहे सगळ्यांमध्ये. तर निसर्गरम्य वातावरण आणि पावसामुळे हिरवाई नट फुललेली आहे, त्यामुळे पर्यटकांची बऱ्याच प्रमाणात गर्दी या दोन्ही किल्ल्यांवर होत आहे. अनकाई आणि टनकाईमध्ये बांधकाम आणि मजबूत असे कडे वगैरे आहेत, अपारी आहेत, देवड्या आहेत आणि वरती अगस्ती ऋषींचं अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. आणि या सर्व गोष्टींना पर्यटकांना या सर्व गोष्टी भुरळ घालतात आणि त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत आहे. हा अनकाई आणि टनकाई किल्ला आहे. हा किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी लेण्या आहेत, या ठिकाणी अगस्ती ऋषींचा आश्रम आहे आणि हा किल्ला म्हणजे मनमाड शहर जे आहे ते मनमाड शहराच्या चारही बाजूला उंच उंच असे डोंगर रांगा आहेत आणि मनमाडकरांना याचा खूपच फायदा होतो. भरतीचे, आर्मी भरतीचे लोकही खूप मुलं येत आहेत, प्रॅक्टिस करत आहेत आणि गिर्यारोहण करणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. यामुळे आपल्या शरीराला जो व्यायाम मिळतो, म्हणजे आपण आठवड्याभर जो व्यायाम करतो तो एकदा डोंगर चढल्याने त्याचं म्हणजे एकदा डोंगर चढणं म्हणजे आठवड्याभरचा व्यायाम असं मी म्हणू शकतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.